हा टॉपिक संपला की आपण काय करू, तर नंतर पहिल्यापासून सगळं काय करू, एकदा रिवाइज करू. लोकसंख्या टॉपिक आहे तो, आणि रिवाइज झाल्यानंतर मग आता बघा साक्षरता दर म्हणजे काय. इथून आधीच आपण लोकसंख्या दहा म्हणजे लोकसंख्या धोरण वगैरे असेल हे सर्व पाहिलं होतं. साक्षरता दर म्हणजे काय, आता लोकसंख्या मध्ये बघा साक्षरता दर किंवा लिटरसी रेट. लिटरसी रेट म्हणजे काय, तर सात किंवा सात पेक्षा जास्त वय असणारा, बघा सात किंवा सात पेक्षा जास्त वय असणारा आणि त्याला लिहिता वाचता येणारा कोणताही व्यक्ती, कुणीही असो, सात किंवा सात पेक्षा जास्त वय असणारा आणि त्याला काय होत असेल, लिहिता आणि वाचता या दोन्ही गोष्टी त्याला काय व्हायला पाहिजे, जमायला पाहिजेत. मग ह्या जो कोणी लिहिता आणि वाचता येणार असणार जेवढे व्यक्ती आहेत, डिवायडेड बाय काय केलं जातं, त्याला भागिले, भागिले काय, सात व सात पेक्षा जास्त वयोगटातील एकूण लोकसंख्या. म्हणजे सात व सात पेक्षा जास्त वयोगटातील एकूण लोकसंख्या किती आहे, बघा सात व सात पेक्षा जास्त वयोगटातील एकूण लोकसंख्या किती आहे, म्हणजे हे बघा सात व सात हे काय करायचं, खाली येणार आपल्या भागाकारामध्ये. सपोज आता 100 लोकसंख्या आहे, किती, एक देश आहे कोणता, भारतच देश आहे. भारत देशामध्ये एक एक्झाम्पल म्हणून लक्षात घ्या, 100 लोक आहेत, त्याच्यामध्ये लिहिता वाचता येणारे किती आहेत, फक्त 73 आहे. लिहिता वाचता येणारे किती आहेत, फक्त 73 आहेत. आणि गुण लिहायला काय केलं, मग ह्याच्या आधारावर काय काढला जातो, साक्षरता दर काढला जातो. मग गुण लिहायला 100 केलं जातं, म्हणजे इकडे लिहित होता मी, काय होईल, 100 ला 100 कॅन्सल जाईल, साक्षरता दर आपण किती म्हणणार, 73% येणार. म्हणजे सात व सात पेक्षा जर वय असणारा आणि त्याला लिहिता व वाचता येणारा किती व्यक्ती आहे त्या देशामध्ये, डिवायडेड बाय सात व सात पेक्षा जास्त वयोगटातील एकूण लोकसंख्या किती आहे, ह्याच्या आधारावर काय काढला जातो, साक्षरता दर. त्या त्या देशाचा असेल तो साक्षरता दर, किंवा त्या राज्याचा असेल तर त्या राज्याचा साक्षरता दर काय केला जातो, काढण्याचं काम केलं जातं. आता बघा हा झाला साक्षरता दर काढला जातो किती वर्षाच्या वर, सात व सात पेक्षा जास्त वयाच्या वर काढला जातो. प्रौढ साक्षरता दर देखील एक काढला जातो, वेगळा असतो. प्रौढ साक्षरता दर हा देखील काय केला जातो, काढला जातो. हा प्रौढ साक्षरता दर काढला जातो, सेम हाच फॉर्म्युला, फक्त इथं 7 च्या ऐवजी किती घ्यायचं, 15 किंवा 15 वयापेक्षा जास्त वयोगटासाठी काढला जातो. प्रौढ साक्षरता दर काढला जातो तो 15 किंवा 15 पेक्षा जास्त वयोगटासाठी काढला जातो. म्हणजेच काय, तर 15 किंवा 15 पेक्षा जास्त वय असणारा ज्याला लिहिता वाचता येणार आहे असे व्यक्ती, डिवायडेड बाय काय, 15 किंवा 15 पेक्षा जास्त वयोगटातील लोकसंख्या. याच्या आधारावर तुम्हाला काय मिळेल, प्रौढ साक्षरता दर मिळेल. भारताच्या बाबतीत जर म्हणायला गेलं, 2011 जनगणनेनुसार, 2011 जी जनगणना आहे ह्याच्यानुसार जर बघितलं भारताच्या बाबतीत, तर एकूण साक्षरता भारतामध्ये आहे ती किती, 74.04%, म्हणजे 74.04% 74.04% एवढी काय आहे भारताची एकूण साक्षरता आहे. म्हणजे एवढी लोक भारतामध्ये काय आहेत, पर्सेंटेज वाईज बघितलं तर काय आहेत, साक्षर आहेत. सगळ्यात जास्त साक्षर असणारं राज्य कोणतं भारतातलं, तर सगळ्यात जास्त साक्षरता असणारं भारतातलं जर राज्य बघितलं तर कोणतं आहे, केरळ हे असं राज्य आहे की तिथं जवळजवळ 93.11% लोक साक्षर आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त भारतामध्ये सगळ्यात जास्त साक्षरता आहे कोणत्या राज्यामध्ये, केरळ या राज्यामध्ये. त्याच्या पाठोपाठ नंबर लागतो लक्षद्वीप नावाचा केंद्रशासित प्रदेश आहे, नंतर कोणतं राज्य, मिझोराम, मग कसं ह्याच्यामध्ये मग बाकीची इतर राज्य येणार. सगळ्यात कमी जर बघायला गेलं तर जसं राजस्थान, राजस्थानपेक्षा कमी कोणतं आहे, अरुणाचल प्रदेश. आणि सगळ्यात कमी असणारं, सर्वात कमी साक्षरता असणारं राज्य कोणतं आहे, तर सर्वात कमी साक्षरता असणारं राज्य हे बिहार हे राज्य आहे. तिथं जवळजवळ 63.82% काय आहे, साक्षरता आहे. आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये बघायला गेलं 2011 जनगणनेनुसार, तर दादरा आणि नगर हवेली हा सगळ्यात कमी साक्षरता असणारा केंद्रशासित प्रदेश आहे. कोणता केंद्रशासित प्रदेश आहे सगळ्यात कमी साक्षरता असणारा, तर दादरा आणि नगर हवेली हा सगळ्यात कमी साक्षरता असणारा केंद्रशासित प्रदेश आहे. आता पहा, आता दादरा नगर हवेली दम देऊन एकत्र करण्यात आलेले आहेत, पण ही कधीचा पासून बघतोय आपण, 2011 त्यावेळेस काय होतं, वेगळं होतं. त्यामुळे त्यावेळेस ज्यावेळेस जनगणना घेतली त्यावेळेस दादरा आणि नगर हवेली काय काढलं होतं, ही कमी साक्षरता असणारा काय काढला होता, म्हणजे एक प्रकारे राज्य होतं कमी साक्षरता असणारे. नंतर महिला साक्षरता दर, नंतर काय येतं बघा, महिला साक्षरता दर. महिला साक्षरता दर हा 65.46% आहे. भारतामध्ये महिलांचं साक्षरतेचं प्रमाण थोडंसं कमी आहे पुरुष साक्षरतेपेक्षा. महिला साक्षरता दर किती आहे, 65.46% आहे. केरळ राज्यात सगळ्यात जास्त महिला साक्षरता 51.08 म्हणजे 08% आहे. त्याच्यानंतर मिझोराम, लक्षद्वीप. आणि सगळ्यात कमी महिला साक्षरता असणारं राज्य आहे ते म्हणजे राजस्थान. राजस्थान हे असं राज्य आहे की तिथं महिला साक्षरता काय आहे, सगळ्यात कमी आहे. हे झालं महिला साक्षरताच्या बाबतीमध्ये. हा क्वेश्चन काय करा, सॉल्व्ह करा सर्वजण.
खालील पैकी कोणते वाक्य बरोबर आहे? प्रसाद, ऋषिदा, सुशांत, ममता, श्रद्धा, वर्षा, ऋतुजा, दीप्ती, रोहित, सतीश, श्रेयस, ओपो, तेज, सेजल, गौरव, दत्ता, तेजस, अवंतिका, दीपक, आरती, निकिता, या सर्वांचा आन्सर काय आलेला आहे? बरोबर आलेला आहे. काय म्हणलेलं आहे? खालील पैकी कोणते वाक्य बरोबर आहे? आता ह्याच्यामध्ये बनलेलं आहे, पहिलं वाक्य बघा, भारतात साक्षरतेचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांचे जास्त आहे. असं नाही भारताच्या बाबतीत. भारताच्या बाबतीत जर बघितलं तर साक्षरतेचे प्रमाण कोणात जास्त आहे? पुरुषांचं जास्त आहे स्त्रियांपेक्षा. म्हणजे हे वाक्य काय आपलं? चुकीचं आहे. पहिलं वाक्य देखील काय आपलं? चुकीचं येते. अंदमान निकोबार येथे साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे. अंदमान निकोबार येथे साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी नाही. तर कोणता आपण केंद्रशासित बघितला? केंद्रशासित प्रदेशामध्ये म्हटलं तर दादर नगर हवेली. पण सगळ्या राज्यांच्या केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर कोणतं येणार? बिहार. म्हणजे इथं कोणतं पाहिजे होतं? बिहारमध्ये साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे असं पाहिजे होतं. अंदमान निकोबार नाही. कोणतं? बिहारमध्ये साक्षरतेचे काय सगळ्यात? असं म्हटलं नाही की बाबा अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशामध्ये साक्षरतेचे सर्वात प्रमाण कमी आहे असं नाही. इथं वाक्य काय आहे? अंदमान निकोबार. जर केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत म्हटलं तर कोणतं केंद्रशासित प्रदेश येणार? दादरा नगर हवेली याला असतं. दादरा आणि नगर हवेली. त्यामुळे हे वाक्य काय आपलं? चुकीचं आहे. भारतात साक्षरता कमी होत आहे. भारतात साक्षरता कमी होत आहे. भारतात साक्षरता कमी होत नाही. भारतात साक्षरता दर 10 वर्षाला वाढतच आहे. त्याच्यामुळे हे वाक्य तिसरंही चुकीचं आहे. आणि वरील पैकी एकही नाही आपलं ऑप्शन काय येणार? बरोबर येणार. म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आहे. हे 4 नंबरचं ऑप्शन काय आपलं? बरोबर आहे. हे आन्सर आपण एकदम आपलं आन्सर काय आहे? 4 नंबरचं राईट आहे. PSI 2013चा क्वेश्चन होता. अशा प्रकारे आपला जो हे आहे टॉपिक कोणता आपण बघितला? लोकसंख्या. लोकसंख्या हा टॉपिकचा शेवट. साक्षरता दर आपला राहिला होता. भरपूर वेळा आपलं काल लेक्चर चाललं होतं. साक्षरता दर हा आपला टॉपिक काय झाला? संपला. कुणाला काही डाऊट असतील ना या टॉपिकमध्ये तर विचारू शकता. एकदा काल टॉपिक झालाच आपण घेतलेलाच आहे. कुणाला काही डाऊट असतील तर विचारा एकदा या टॉपिकमध्ये. नंतर काय करू? तुमचा डाऊट झाल्यानंतर एकदा रिवाइज देखील करू. एक 2 मिनिट, 4-5 मिनिट तुमचा डाऊट घेतो. थोडे काही कोणाला असतील तर महाराष्ट्राचा नंबर. आता महाराष्ट्राच्या बाबतीत मी सेपरेट लेक्चर घेईल. महाराष्ट्राचं लगेच नाही करणार. महाराष्ट्राला सेपरेट मध्ये ही करेल मी, डिवाइड करेल. फक्त ह्याच्यामध्ये आपलं संपूर्ण भारताच्या बाबतीत लोकसंख्या घेतलेला आहे. त्याच्या बाबतीत तुम्हाला काय डाऊट असेल तर कोणताही विचारा. उशिता काल सगळे जण असतील जवळजवळ, बरेच होते लेक्चरला. काल झालेल्या टॉपिक मध्ये मी सांगितलं होतं आज डाऊट घेतो तुमचे काय असतील तर. जर असतील कुणाला तर आय थिंक कुणाला डाऊट नाही दिसत. ठीक आहे, हा टॉपिक जो आहे तो आपण काय करू? एकदा रिवाईज करू. लोकसंख्येची जनगणना आहे ना, हा टॉपिक मोठा होता ना, अतिशय महत्वाचा टॉपिक आहे हा लोकसंख्येची जनगणना. कारण जनगणनेवर हा क्वेश्चन असतोच. दरवर्षी कोणताही पेपर घ्या, जनगणनेवर क्वेश्चन हा विचारला जातो कंपल्सरी. म्हणजे 1-2 तरी क्वेश्चन, कमीत कमी 2, काही नाही आलं तर 2 तरी क्वेश्चन कमीत कमी असतात जनगणनेवर. 1-2 तरी बघा.
कारण हा जो पार्ट आहे जनगणनेचा हा भूगोल मध्ये भी थोडाफार येतो, याचा म्हणजे जिओग्राफी मध्ये भी काही पार्ट येतो, इकॉनॉमिक्स मध्ये भी काही पार्ट येतो, पण मी जवळजवळ सगळा जो आहे ना एक ओव्हरव्ह्यू घेऊन सगळा कम्प्लीट केलेला आहे तुमचा जवळजवळ जनगणना येतो. याच्यामध्ये आपण लोकसंख्येची जनगणना सुरुवात कशा प्रकारे झाली, मायोने पहिल्यांदा केली जनगणना, नंतर 1881 मध्ये रिपन आला, रिपनने परत दर 10 वर्षांनी जनगणना करायची असं सांगितलं रिपननी, मग मायो हा काय होता एक व्हायसरॉय होता त्यावेळेस हिस्ट्रीमध्ये, नंतर रिपन आला, रिपनने बी काय नंतर हळूहळू म्हणला परत हे काय जी मायोने सुरुवात केली ती आपण काय करू दहा वर्षाला सुरू ठेवू असं कुणी सांगितलं, रिपनने सांगितल्यानंतर मग बघा एकूण लोकसंख्येमध्ये म्हटलं तर आपण बघितलं छोट्या फॅक्च्युअल गोष्टी असतील ते बी थोड्याफार पाहिले होते आपण. ही झाल्यानंतर क्वेश्चन वगैरे काय बघितलं होतं हे मागच्या लेक्चरचं झालेलं आहे ते, म्हणत जनसंख्येचे बदलाव आपण बघितला जनसंख्या कशाच्या जनगणनेच्या प्रस्पेक्टिव्हनं, म्हणजेच लोकसंख्येच्या जनगणना झाली त्याच्या प्रस्पेक्टिव्हनं कशा प्रकारे जनसंख्येचे बदलाव झाला गेला भारताच्या हिस्ट्रीमध्ये 1901 पासून ते, म्हणजे ग्राफच्या सहाय्यानेच तुम्हाला थोडक्यात सांगतो मी आता. हा जो काळ होता तो कसा होता, स्थिर लोकसंख्येचा काळ होता किंवा स्टॅग्नंट पॉप्युलेशन होतं, म्हणजे इथं कसं थोडस लोकसंख्या वाढत होती पण थोडीशी कशी हळूहळू वाढत होती, म्हणजे इथं निगेटिव्ह मध्ये गेली. स्टॅग्नंट पॉप्युलेशन आपण म्हणतो 1911 पासून ते 1921 पासून 21 पर्यंतचा काळ, नंतर 1931 पासून ते 1951 पर्यंतचा काळ कसा स्टडी ग्रोथ होती, म्हणजे थोड्या धीम्या गतीने ग्रोथ होत होती, म्हणजे 1921 पासून ते 1951 पर्यंत. नंतर काय झालं, रॅपिड हाय ग्रोथ मोठ्या प्रमाणात ग्रोथ झाली 1951 पासून ते 1981 पर्यंत, म्हणजे पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालं वगैरे आपण ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. नंतर परत आणखी मग परत आता थोड्याफार प्रमाणात 81 नंतर स्लो व्हायला लागलेले वगैरे हे जनसंख्येच्या प्रस्पेक्टिव्ह नंतर. थेरॉटिकल प्रस्पेक्टिव्हने जर बघितलं तर थेरॉटिकली आपण परत आणखी 4 स्टेजेस बघितलं त्या, पहिली दुसरी तिसरी चौथी स्टेज. पहिल्या स्टेज जर थेरॉटिकली संपूर्ण जगामध्ये जर म्हणजे एक प्रकारे सगळीकडे ही थेरॉटिकल स्टेज आहे ती ऍक्सेप्ट केली जाते, मग ह्याच्यामध्ये हाय राहिलेला आहे पहिल्या स्टेजमध्ये, म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये हाय असते, हाय जन्मदर हाय असतो, मृत्यूदर बी हाय असतो, अशा स्टेजमध्ये भारत कधीपर्यंत होता 1920 पर्यंत होता. नंतर जन्मदर हाय, मृत्यूदर थोडासा काय होतो मीडियम होतो, म्हणजे मृत्यूदर थोडा कमी होतो त्याच्यामुळे लोकसंख्या थोडीशी वाढली जाते, मग अशा काळ कधी आपण बघितला तर 1921 पासून ते 1951 पर्यंतचा काळ. नंतर जन्मदर बी थोडासा कमी होतो तिसऱ्या स्टेजमध्ये आणि मृत्यूदर काय राहणार, लो राहणार, मृत्यूदर आणखी कमी होणार. मग अशा स्टेजमध्ये भारत कोणत्या वेळेस या स्टेजमध्ये गेला होता, तर 1971 नंतर भारत काय होता या तिसऱ्या स्टेजमध्ये होता. आणि सगळ्यात शेवटची स्टेज ती कोणती, लोवेस्ट ह्या स्टेजमध्ये भारत 2026 नंतर जाईल असं प्रेडिक्ट करण्यात आलेलं आहे, सांगण्यात आलेलं आहे. नंतर आपण क्वेश्चन बघितलेला आहे, काही क्वेश्चन वगैरे आपल्याला झालेला आहे. माल्थुसियनचा लोकसंख्या वाढीवरचा सिद्धांत याकन देखील सांगितलेला आहे. माल्थुसियनने काय सांगितलं, लोकसंख्या जर भरमसाट वाढायला लागली पण फूड प्रोडक्शन त्या प्रमाणात वाढणार आहे का, नाही वाढणार, मग निसर्ग स्वतःचे सगळे इक्विलिब्रियम वगैरे काय करतो इस्टॅब्लिश करण्याचं काम करतो, म्हणजे एक प्रकार निसर्ग स्वतःच काय करतो इक्विलिब्रियम बसवण्याचं काय करतो निसर्ग काम करतो, म्हणजे लोकसंख्या आणि अन्नधान्याचं उत्पादन यांच्यामध्ये इक्विलिब्रियम किंवा समानता, म्हणजे जेवढी लोकसंख्या तेवढं सगळ्यांना अन्न मिळालं पाहिजे ना, जर नाही मिळालं तर निसर्ग काय करतो मग पॉझिटिव्ह चेक सकारात्मक अवरोध घेतो. जसं दुष्काळ येतो, दुष्काळामध्ये लोक मरले जातात, साथीचे रोग येतात, ह्याच्यामध्ये लोकांचा मृत्यू होतो, भूकंप होतात, म्हणजे हे कोणी सांगितलं होतं, माल्थुसियसने सांगितलं होतं. परत त्यांनी सांगितलेलं हे सगळं घडू नये म्हणून त्याच्यासाठी आपल्याला काय प्रिव्हेंटिव्ह चेक्स वगैरे घेणं काय गरजेचं आहे, जसं काय करणं गरजेचं आहे, कुटुंब नियोजन करणं गरजेचं आहे, उशिरा लग्न ब्रह्मचर्य अशा गोष्टी करणं गरजेचं आहे, हे बी कोणी सांगितलं होतं, माल्थुसियसने सांगितलं होतं. एक ब्रिटिश स्कॉलर होते थॉमस रॉबर्ट माल्थुस, यांनी हे सिद्धांत त्यांचा सांगितला होता कधी 1798 मध्ये, हा सिद्धांत वगैरे त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतरच्या पार्टमध्ये आपण काय बघितलं होतं, वेगवेगळे डेमोग्राफिक इंडिकेटर बघितले होते. डेमोग्राफिक इंडिकेटर कोणकोणते वेगवेगळे आपण बघितले होते, त्याच्यामध्ये लोकसंख्येची घनता. लोकसंख्येची घनता म्हणजे काय, असा हा चौरस आहे बघा, आता फास्ट मध्ये मी रिवाइज करतो, हे झालेला पार्ट आहे आपला सगळा. असा हा चौरस आहे आणि या चौरसामध्ये बघा या लोकांची संख्या प्रत्येक चौरस किलोमीटर मध्ये किती आहे बघा, म्हणजे ह्या चौरस किलोमीटर म्हणजे हा एक, ही एक किलोमीटर, ही एक किलोमीटर, ही एक किलोमीटर बाजू आहे, ओके, म्हणजे असा एक चौरस किलोमीटर, एक चौरस किलोमीटर वर लोक किती राहतात बाबा सरासरी. संपूर्ण भारतामध्ये बघितलं तर 2011 नुसार किती सांगितलं होतं, 382 लोक राहतात एवढ्या भागामध्ये. 2001 मध्ये तिथं 324 राहत होते, परंतु आता किती राहायला लागले, 382 राहायला लागले. याचाच अर्थ काय होतोय की लोकसंख्येची घनता भारतामध्ये काय झालेली आहे, वाढलेली आहे. सगळ्यात जास्त जर बघितलं तर दिल्लीमध्ये जास्त आहे, म्हणजे दिल्लीमध्ये जास्त लोक राहतात एवढ्या भागामध्ये, एवढ्या भागामध्ये एक किलोमीटरचा एवढा भाग आहे चौरस किलोमीटर. या भागामध्ये दिल्लीमध्ये जर पाहिला गेलं तर दिल्लीमध्ये किती राहतात जवळजवळ लोक एवढ्या भागामध्ये, 11,320 लोक राहतात बघा, किती 11,320, म्हणजे पर चौरस किलोमीटरवर दिल्लीमध्ये राहतात किती लोक, 11,320. आणि भारतात जर सरासरी संपूर्ण काढलं तर किती राहतात, 382, म्हणजे बघा डिफरन्स किती आहे, लक्षात आलं का, म्हणजे दिल्लीची लोकसंख्या ही ती कशी आहे, जास्त आहे एकदम, तिथं पॉप्युलेशन वगैरे म्हणजे लोक एकदम दाटीवाटीन राहतात, त्याच्यावरनं एक्सस व्हायचं आहे त्यांना.
बाकी काही नाही. चंदीगड मध्ये बघितलं तर त्याच्यापेक्षा कमी आहे, 9258 लोक काय राहतात सरासरी पर चौरस किलोमीटर राहतात किंवा प्रत्येक चौरस किलोमीटर मध्ये राहतात. पुदुचेरी मध्ये त्याच्यापेक्षा कमी, दमन दीव मध्ये त्याच्यापेक्षा कमी, लक्षद्वीप बिहार वगैरे आलं. आणि सगळ्यात कमी म्हटलं तर कोणतं आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये. अरुणाचल प्रदेशमध्ये एवढ्याच भागामध्ये लोक राहतात, पण किती राहतात, 17 लोक सरासरी राहतात. म्हणजे सगळ्यात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या राज्यामध्ये आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये. आणि सगळ्यात जास्त कुठं आहे, कोणता केंद्रशासित प्रदेश आहे, दिल्ली. दिल्ली इथे सगळ्यात जास्त काय आहे, लोकसंख्येची घनता आहे. नंतर आपण पाहिलं होतं 10 वार्षिकीय लोकसंख्या वृद्धी दर. 10 वार्षिकीय म्हणजेच काय, तर दर 10-10 वर्षाला लोकसंख्येची काय होती, ग्रोथ होत राहते. दर 10-10 वर्षाला काय होती, लोकसंख्येची ग्रोथ होत राहते. मग ती लोकसंख्येची ग्रोथ कशी काढली जाईल, सपोज चालू जनगणना 2011 काय वजा काय करायची, लास्टची जनगणना 2001 डिवायडेड बाय काय केलं, लास्टची जनगणना 2001 म्हणजे ह्याच्या प्रकारे काय केलं जातं, 10 वार्षिकीय लोकसंख्या ग्रोथ किती झाली, वृद्धी किती झाली बाबा, 10 वार्षिकीय लोकसंख्या वृद्धी दर काढला जातो. भारतामध्ये बघितलं तर 2011 तुलनेत किती, जवळजवळ 17.7% लोकसंख्या काय झाली, वाढली गेलेली आहे. शहरीमध्ये सगळ्यात जास्त वाढली गेली आणि ग्रामीण भागामध्ये त्याच्यापेक्षा काय झाली, कमी प्रमाणात वाढली गेली. सगळ्यात कमी म्हटलं लोकसंख्या वाढीचं किंवा लोकसंख्या 2001 तुलनेत निगेटिव्ह झाली, कुठल्या राज्यामध्ये, नागालँडमध्ये. म्हणजे इथं 2001 100 लोक असतील तर इथं निगेटिव्ह झाली, ठराविक 98 राहिले असतील, पण काय समथिंग, म्हणजे 0.6% काय झाली, निगेटिव्ह मध्ये लोकसंख्या गेली गेली. कुठल्या राज्याची, नागालँडची. म्हणजे नागालँडमध्ये निगेटिव्ह ग्रोथ झाली गेली. मग बाकी सगळ्यात जास्त जी ग्रोथ झाली ती दादरा नगर हवेलीमध्ये सगळ्यात जास्त वगैरे 10 वार्षिकीय लोकसंख्याचा वृद्धी दर राहिला. धार्मिक गटामध्ये म्हणली तर सगळ्यात जास्त लोकसंख्या जी वाढली गेली, पर्सेंटेज वाईज विचार केला तर मुस्लिम लोकसंख्या सगळ्यात जास्त प्रमाणात वाढली गेली, नंतर हिंदू लोकसंख्या, नंतर ख्रिश्चन वगैरे, शीख, बौद्ध, जैन अशा प्रकारे काय झाले, ह्यांची बी लोकसंख्येमध्ये किती प्रमाणात वृद्धी झाली 10 वर्षामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे. हे बघा, हा ग्राफ आपण पाहिलेला, म्हणजे आता बघितलेलाच होता, लोकसंख्या 1921 कमी झाली, नंतर परत किती टक्क्याने 11% वाढली वगैरे, अशी वाढत गेली. सगळ्यात जास्त वाढ होती म्हणजे एक प्रकारे सगळ्यात जास्त पर्सेंटेज नुसार जर बघितली वाढ टक्केवारीनुसार, तर कोणत्या वेळेस राहिली होती, 1971 सगळ्यात जास्त वाढ राहिली होती, हायेस्ट वाढ राहिली होती. कधीच्या तुलनेत, 1961 तुलनेमध्ये. नंतर बघा परत वाढ कमी झाली, आता 2011 बघितलं तर 2011 2001 तुलनेत किती लोकसंख्या वाढली, 17.7% वाढली गेली. त्याच्यानंतर क्वेश्चन वगैरे, जन्मदर आपण बघितलं, जन्मदर म्हणजे 1000 लोकसंख्ये पाठीमागं किती मुलांचा जन्म झाला त्याच्या आधारावर काढला जातो. 2016 नुसार किती आहे आपला जन्मदर, 20 आपला काय जन्मदर आहे, हे बी पाहिलेलं आहे आपण. मृत्यूदर, मृत्यूदर म्हणजे काय, डेथ रेट. डेथ रेट म्हणजे काय, एकूण लाईव्ह डेट 1000 लोकसंख्ये पाठीमागं किती होत्या बाबा, त्याच्यानुसार किती आहेत बाबा. 2000 आपण पाहिलेलं होतं हे, 2016 नुसार किती, 6 लोक काय होत्यात, म्हणजे 6 लोकांचा मृत्यू वगैरे होतो. नंतर लोकसंख्या वृद्धी दर, आता वृद्धी दर आणि 10 वार्षिकीय वृद्धी दर ह्याच्यामध्ये आपला काय होता, फरक होता. 10 वार्षिकीय म्हणजे दर 10-10 वर्षाला किती लोकसंख्या वाढती, आणि नुसता वृद्धी दर म्हणजे नुसता लोकसंख्येचा वृद्धी दर जर बघितला तर त्याच्यामध्ये कसं असतं, जन्म दर वजा मृत्यू दर, म्हणजेच काय आपण म्हणतो, लोकसंख्या वृद्धी दर असं म्हणतो. पॉझिटिव्ह आला तर काय झालेली आहे, लोकसंख्या वाढलेली आहे. झिरो आला तर ती कशी, स्टॅबिलाइज लेवलला किंवा रिप्लेसमेंट लेवलला आहे, असं काय केलं जातं, म्हटलं जातं. नंतर फर्टिलिटी रेट, प्रजनन दर, म्हणजे 1000 महिलांपाठीमागे एकूण लाईव्ह बर्थ किती झाला, किती मुलांचा जन्म झाला 1000 महिलांपाठीमागे, किती वयोगटातील, पण त्या महिला 15-49 वयोगटातील त्या महिला असायला हव्या, त्याच्या आधारावर मग काय काढला जातो, प्रजनन दर किती आहे ते ठरवला जातो. पर टोटल फर्टिलिटी रेट, सपोज ही व्यक्ती, ही दोन व्यक्ती नवरा बायको आहेत किंवा पती पत्नी आहेत, यांना 2 मुलं आहेत, हे 2 मुलं, ह्या दोघांचा मृत्यू झाला तर त्यांनी मागं किती जण त्यांची अपत्य सोडली, 2च अपत्य सोडली, बरोबर ना. म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट त्यांच्या बाबतीत किती आहे, 2 आहे. आता ही सपोज परत ही बी पती पत्नी आहेत, त्यांची मुलं किती आहेत, 1, 2, 3, 4 आहेत. म्हणजे ह्या दोघांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी किती मागं पायदा सोडून गेले ते, म्हणजे किती सोडून गेले, 4 सोडून गेले. म्हणजेच एक प्रकारे लक्षात घ्या की इथं टोटल फर्टिलिटी रेट यांच्या बाबतीत किती झालं, 4 झाला. तसंच इथं किती आहे, 3 आहे बाबा. इथं टोटल फर्टिलिटी रेट किती आहे, 3 आहे. म्हणजेच असा सरासरी जर संपूर्ण देशाचा काढला तर 2016 नुसार भारताचा किती आला होता, 2.2 होता. आपल्याला भारताचा टार्गेट ठेवलेला आहे तो किती आणायचा आहे, 2.1 आणायचा आहे. म्हणजेच काय आणायचा आहे, रिप्लेसमेंट लेवलला आणायचा. केरळचा हा 2 कमी आहे टोटल फर्टिलिटी रेट, म्हणजेच एकूण प्रजनन दर. हे बघितलं होतं आपण. इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, IMR, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणजेच काय, अर्भक मृत्यू दर. म्हणजेच काय, 1000 लाईव्ह बर्थ पाठीमागे 1000 मुलांचा जन्म झाला, आणि त्या 1000 मुलांमधली 1 वर्षात किती जण मेली, म्हणजे किती जणांचा मृत्यू झाला, त्यालाच काय म्हटलं जातं, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. भारताच्या बाबतीत बघितलं तर 1000 जन्मांपाठीमागे 34 मुलं काय होत्यात, डेथ होत्यात. म्हणजेच अर्भक मृत्यू दर भारताच्या बाबतीत किती आहे, 34 आहे 2016 नुसार.
चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट सीएमआर बालमृत्यू दर, बालमृत्यू दर जर बघितलं तर 1000 लाईव्ह बर्थ पाठीमागे 1000 मुलं जन्म मुलांचा जन्म झाला आणि त्याच्यातली 5 वर्ष जातात किती जणांचा मृत्यू झाला, किती मुलांचा मृत्यू झाला, त्याच्या आधारावर काय काढला जातो बालमृत्यू दर. म्हणजेच भारताच्या बाबतीत किती आहे 50 आहे. म्हणजेच 1000 मुलांचा जन्म झाला तर 50 मुलं ही 5 वर्षापर्यंत काय होतात मृत्यू होतोय त्यांचा, म्हणजे 50 मुलांचा. म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल याचं टार्गेट काय, तर हे कितीवर आपल्याला आकडा आणायचा आहे, 11 वर आणायचा आहे. कधीपर्यंत? 2030 पर्यंत. नंतर एमएमआर पाहिला होता. एमएमआर म्हणजेच काय? माता मृत्यू दर. म्हणजेच 1,00,000, आता इथे 1,000 नाही, 1,00,000 जर मुलांना जन्म झाला, म्हणजे मुलांचा जन्म झाला आता ऑन द स्पॉट जन्म झाला असं पोषण वेळेला म्हणा, 1,00,000 मुलांचा जन्म झालाय. मग 1,00,000 मुलांचा जन्म झाला त्यावेळेस 1,00,000 मुलांच्या जन्मापाठीमागं किती मातांचा मृत्यू झाला किंवा जन्माच्या वेळेस किती स्त्रियांचा मृत्यू झाला गेला, किती मातांचा मृत्यू झाला गेला ह्या 1,00,000 मुलांच्या जन्माच्या वेळेस ह्याला काय म्हणलं गेलं जातं, माता मृत्यू दर त्याच्यावर त्याच्यानुसार काढला जातो. भारताच्या बाबतीत बघितलं तर 1,00,000 मुलांचा जन्म झाला तर ह्या 1,00,000 मुलांच्या जन्मापाठीमागे 130 माता काय होते त्यांचा मृत्यू होतोय, म्हणजे 130 स्त्रियांचा मृत्यू होतोय. म्हणजेच काय म्हटलं जातं ह्याच्यावरनं, माता मृत्यू दर भारतात किती आहे, एमएमआर किती आहे भारतामध्ये, तर 130 हा आहे 2016 नुसार. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचं टार्गेट आहे 2030 पर्यंत, तो आपल्याला कितीवर आणायचा आहे, 70 वर आणायचा आहे. लाईफ एक्सेप्टन्सी भारताच्या बाबतीत बघितलं तर किती भारतात पुरुष महिला आहे, महिला ही 70 वर्ष जगती, आणि पुरुष जर सरासरी बघितलं तर पुरुषांचा अवरेज आयुष्य किती आहे, 67 वर्ष जगतो, म्हणजे जन्म झाल्यानंतर पुरुष किती वर्ष वगैरे जगतो हे काढलं जातं. लिंग गुणोत्तराच्या बाबतीत बघितलं तर म्हणजे 1,000 मुलांपाठीमागं किंवा 1,000 पुरुषांपाठीमागं किती स्त्री आहेत, तर 2011 साली बघितलं तर 1,000 पुरुषांपाठीमागं भारतामध्ये 943 स्त्री आहेत. 2001 तीच किती आकडा होता, 933 होता. म्हणजेच काय झालेलं आहे, थोडंसं स्त्रियांचं प्रमाण काय झालेलं आहे, 1:11 वाढलेलं आहे. ग्रामीण मध्ये पाहिलं गेलं तर ग्रामीण मध्ये कमी झालेलं आहे बघा, 952 वरनं काय झालेलं आहे, 960 वरून 952 झाला गेला असं उलट. 960 होतं 2001, म्हणजे 1,000 पुरुषांपाठीमाग ग्रामीण भागामध्ये 960 स्त्रिया होत्या, परंतु 2011 त्यांचं प्रमाण कधी झालं, किती झालं, 952 वरच आले गेले. 2001 बाबतीत बघितलं तर काय झालं, 873 होत्या शहरी भागासाठी. शहरी भागासाठी काय झालं, स्त्रियांचं प्रमाण वाढलं गेलं, 903 झालेलं आहे. सगळ्यात जास्त बघितलं तर केरळचा 1,084 येतो वगैरे, नंतर सगळ्यात कमी दमण दीव वगैरे, हे सापून झालेलं आहे लिंग गुणोत्तर. बाल लिंग गुणोत्तर काढलं जातं 0 ते 6 वर्ष वयोगटातील, म्हणजे 0 ते 6 वर्ष गटामध्ये 1,000 मुलांपाठीमागं किती मुली आहेत बाबा, 1,000 मुलांपाठीमागं किती मुली आहेत, तर भारताच्या बाबतीत बघितलं 2001 927 होत्या, परंतु 2011 तो आकडा कमी झाला गेला, कितीवर आला, 919 झाला गेला. म्हणजेच भारतामध्ये बाल लिंग गुणोत्तर काय झालं, कमी झालंय. म्हणजेच मुलींचा जन्म काय झाला, एक प्रकारे असं लक्षात येतं, कमी झालेला आहे. 927 वरून आकडा काय आला, 1,000 मुलांपाठीमागं 919 वर आला गेला. नंतर एक क्वेश्चन वगैरे बघितलं, येस सेक्स पिरामिड बघितलं, अशा प्रकारे पिरामिड आहे बघा येस सेक्स, ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं, 3 प्रकार पडतात, एक्सपेंडिंग पॉप्युलेशन, त्रिकोणाकृती आकाराचा हा पिरामिड. त्रिकोणाकृती आकाराचा पिरामिड काय इंडिकेट, ह्याच्यामध्ये इंडिकेट काय करतं, एका बाजूला पुरुष, एका बाजूला महिला, हा वरचा जो ग्राफ असतो हा काय वयाचा ग्राफ असतो बरोबर. खालच्या वयात बघा, खालच्या ह्या भागामध्ये लोक काय जास्त आहेत, म्हणजे इथं काय होतं, हे खालचं वय आहे, इथं सपोज 1, 2, 3, 4 म्हणजे 10, 20, 30, 40, 50 असं वर्ष वय, आणि वरती वरती गेलो आपण या ग्राफमध्ये वरती वाय ऍक्सिस वर, तर खाली काय जाणार आहे, इथं इथं जन्मदर काय आहे, सगळ्यात जास्त जन्मदर आहे, म्हणजेच मुलं इथं काय जास्त आहेत, परंतु वरती गेल्या गेल्यावर काय होतात, म्हणजे कमी होत चालली लोकसंख्या. का कमी होत चाललेली इकडे लोकसंख्या, तर मृत्यू दर जास्त आहे, मृत्यू दर वाढल्यामुळे इथं इकडे लोक जास्त, म्हणजे ह्या वयोगटामध्ये म्हणायचं किती, आता इथं वयोगट दिला 20 ते 25 असेल किंवा 30 ते 35 असेल, ह्या वयोगटामध्ये मृत्यू जास्त होतात, आणि असं एक स्टेज येते की तिथं कुणीच राहत नाही, म्हणजे एक प्रकारे म्हटलं तरी चालेल, किती 85 नंतर, तिथं 85 वय आहे. म्हणजे अशा प्रकारचा जो ग्राफ आहे बघा, तो त्रिकोणाकृती आहे, आणि असा ग्राफ कुठल्या आपल्या विकसनशील देशामध्ये वगैरे असतो, अविकसनशील देश जे आहेत, लेस डेव्हलप कंट्री वगैरे, ह्या देशांच्या बाबतीत असा ग्राफ असतो, म्हणजे बांगलादेश, मेक्सिको, नायजेरिया वगैरे म्हटलं तरी चालेल. कॉन्स्टंट पॉप्युलेशन जसं ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत आहे, म्हणजे तिथं काय होतं, जन्मदर आणि मृत्यू दर जवळजवळ सारखाच असतो, आणि ह्या वयोगटात लोकसंख्या जास्त असते. कुठल्या वयोगटामध्ये, तरुण वयोगटामध्ये म्हटलं तरी चालेल. जन्मदर बघा इथं थोडासा कमी आहे, नंतर ह्या वयोगटामध्ये जास्त लोकसंख्या या भागामध्ये राहते, म्हणजे जन्मदर आणि मृत्यू दर जवळजवळ ह्या ग्राफमध्ये काय आहे, सारखाच आहे. नंतर आपण डिक्लाइनिंग पॉप्युलेशन बघितलं होतं, म्हणजे लोकसंख्या कमी होते असा कुठला ग्राफ आहे, अराउंड द पाय असतो, म्हणजे इथं बघा जन्मदर काय आहे, कमी आहे, म्हणजे कमी वयोगटात लोकसंख्या कमी आहे, म्हणजे इथं लक्षात येतं याच्यावर जन्मदर काय आहे, तर कमी आहे, परंतु नंतर लोक बघा इकडे किती आहेत भरपूर, म्हणजे ह्या इकडे लोकांची जगण्याची म्हणजे क्षमता जास्त आहे, म्हणजे इकडे बघा, आणि नंतर टॅपर झालेला आहे असं टॅपर्ड दिसलं, म्हणजे मृत्यू दर आणि जन्मदर जवळजवळ काय असतो इथं याच्यामध्ये, म्हणजे लोकसंख्या इथं 0 जाते किंवा निगेटिव्हमध्ये जाते, म्हणजे जन्मदर बिन मृत्यू दर बी कमी असतो याच्यामध्ये, कधी कधी जन्मदर मृत्यू दरापेक्षा जास्त कमी असेल तर काय होईल, निगेटिव्हमध्ये जाईल.
डिपेंडन्सी रेशो भी आपण पाहिलेला आहे 15 वर्षावरील डिपेंडन्सी रेशो मध्ये काय 15 वर्षाखालील किंवा 64 वर्षावरील ही लोक कसे आहेत कुणावर ना कुणावर तर डिपेंड आहेत म्हणजे ते काय आहेत काम करू शकत नाही एक प्रकारे कधी 15 वर्षाच्या खालची आणि 64 वर्षावरील लोक काय आहेत ती कार्य काम करू शकत नाहीत म्हणजे ती काय आहेत कुणावर ना कुणावर तर काय डिपेंड आहेत आणि की इंडिया कोणत्या टाइप मध्ये इंडिया ह्या टाइप मध्ये येणार आणि इंडिया भारत भारत जो आहे तो ह्या टाइप मध्ये येणार बघा अजून भारत आपण विकसनशीलच देश आहे विकसित झालेला नाही त्याच्यामुळे अविकसनशील देशामधील भारत येणार डिपेंडन्सी रेशो जर बघितलं तर 15 वर्षाखाली किंवा 64 वर्षावरीलची लोकसंख्या डिवायडेड बाय काय ज्यांना काम करता येते अशी लोकसंख्या बघा काम करण्यायोग्य लोकसंख्या कोणती 15 ते 64 वयोगटातील काय ही लोकसंख्या कशी आहे काम करण्यायोग्य लोकसंख्या म्हणजेच 15 ही जर डिवाइड केलं तर आपल्याला काय येतो डिपेंडन्सी रेशो आपल्याला काय होतो मिळाला जातो म्हणजेच ही लोकसंख्या कमी असेल कुठली 15 वर्षावरील खालील किंवा 64 वर्षावरील ही जर कमी असेल तर डिपेंडन्सी रेशो सुद्धा काय येणार कमी येणार आणि ही काय असायला पाहिजे डिपेंडन्सी रेशो कमी येण्यासाठी ही लोकसंख्या जास्त असायला पाहिजे मग ही लोकसंख्या जास्त आणि ही काय पाहिजे कमी पाहिजे ही जर कमी असेल तर डिपेंडन्सी रेशो काय होतो कमी येतो म्हणजे डिपेंडंट लोक काय आहेत कमी आहेत असं म्हणता येईल म्हणजे अशी 15 वर्षाच्या खालची आणि ही 64 वर्षाच्या वरची लोक डिवायडेड बाय काय 15 ते 64 वर्ष वयोगटातील लोक म्हणजे जी काम करण्यायोग्य लोक आहेत अशी लोक मग जनसांख्यिकी लाभांश याच्यामध्ये बघितली तर डिपेंडन्सी रेशो काय होतोय कमी होतोय डिपेंडन्सी रेशो कमी होतोय म्हणजेच काय तर मोठ्या प्रमाणात वर्किंग एज मधले लोक आहेत बरोबर डिपेंडन्सी एज पेक्षा डिपेंडन्सी एज पेक्षा म्हणजे डिपेंडन्सी कुठलं 15 वर्षापेक्षा कमी आणि 64 वर्षापेक्षा जास्त ह्याच्यापेक्षा वर्किंग एज मधली लोक काय आहेत जास्त आहेत आणि ह्याचाच अर्थ काय तर त्या देशामध्ये काय जनसांख्यिकी लाभांश आहे डेमोग्राफिक डिव्हिडंट आहे असं काय केलं जातं म्हटलं जातं मग हा जनसांख्यिकी लाभांश आहे तो तात्पुरता असतो कारण मोठ्या प्रमाणावर वर्किंग एज मधली लोक परत नंतर काय जाणार आहेत नॉन वर्किंग एज मध्ये जाणार आहेत नंतर राष्ट्रीय जनसंख्या धोरण पाहिलं आपण राष्ट्रीय जनसंख्या धोरण 1976 नुसार कमीत कमी लग्नाचे वय पुरुषांसाठी किती 21 वर्ष आणि महिलांसाठी किती ठेवण्यात आलेलं आहे 18 वर्ष एक आहे लग्नाचं वय ठेवण्यात आलेलं आहे नंतर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 नुसार TFR म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट जो आपण बघितला होता TFR दोन मावरा बायको असतील तर त्यांची मुलं दोन असतील तर ते TFR त्यांचा किती 2 राहिला म्हणजे संपूर्ण भारताच्या बाबतीत आपल्याला किती अचीव करायचं आहे 2.1 करायचं आहे तो कधीपर्यंत 2010 पर्यंत परंतु आता शिफ्ट करण्यात आलेला आहे किती 2025 पर्यंत कारण स्वाझाला नाही तो अचीव त्याच्यामुळे स्थिर लोकसंख्या आपल्याला आणायची 2045 पर्यंत कुटुंब नियोजन वगैरे सेफ गर्भपाती एचआयव्ही कंट्रोल आणि वय जन्म मृत्यू वगैरे असेल परत लोकसभा राज्यसभेच्या जागा आहे ती 1971 जी लोकसंख्या आहे त्याच्यानुसारच कधीपर्यंत ठेवायच्या 2026 पर्यंत ठेवायच्या वगैरे आयएमआर म्हणजेच आपण काय बघितलं आता अर्भक मृत्यू दर म्हणजे एक वर्षाच्या खालची जी मृत्यू होतात 1000 जन्मापाठीमागं आणि MMR तो 30 पेक्षा कमी आणायचा आहे MMR म्हणजेच माता मृत्यू दर तो किती आणायचा 100 पेक्षा कमी आणायचा आहे मुलींचं उशिराव लग्न म्हणजे 20 वर्ष नंतर करण्यास त्यांना प्रोत्साहित करणे 80% इन्स्टिट्यूशनल म्हणजे संस्थात्मक हॉस्पिटल मध्ये वगैरे डिलिव्हरी करायच्या 100% डिलिव्हरी ह्या ट्रेन व्यक्तीकडूनच करायच्या एका कुटुंबामध्ये 2 मुले परत 14 वर्ष वयापर्यंत शिक्षण कसं मोफत व सक्तीचे करणे तसेच मुले व मुलींचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणातील जे गळतीचे प्रमाण आहे ते काय करायचंय 20% पेक्षा कमी आणणे जन्म मृत्यू लग्न व गर्भधारणेची जी नोंदणी आहे ती 100% करायची आहे 2 बॉडी सेटअप करायचे ठरले होते राष्ट्रीय जनसंख्या आयोग परंतु तो काय झाला नाही आला गेला नाही आणि दुसरी कोणती लोकसंख्या स्थिरता कोष तो 2005 आणला गेला या धोरणामध्ये सांगितलं होतं मग ही कशी स्वायत्त बॉडी आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत वगैरे येते हे आपण पाहिलेलं आहे क्वेश्चन वगैरे आपण बघितले त्याच्यानंतर आणि आता लिटरसी रेट वगैरे बघितला ह्याच्यामध्ये कुणाला काय डाऊट असेल तर विचारू शकता बरं का म्हणजे आपण नेक्स्ट सुरू करू काय असेल ते ह्याच्यामध्ये तुमचे डाऊट विचारू शकता का थोडक्यात रिवाइज केला हा संपूर्ण टॉपिक जनसंख्या जो लोकसंख्याची जनगणना आहे थोडक्यात काय केला आपण रिवाइज केला ह्याच्यामध्ये कुणाला काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता कोणता टॉपिक पॉइंट समजला नसेल परत कसं प्रसाद इसमे म्हणतात पिरॅमिड वरचा क्वेश्चन ओपन करा प्लीज ठीक आहे काय म्हणणं आहे तुमचं त्या क्वेश्चनवर पिरॅमिड वरचा क्वेश्चन का हा क्वेश्चन होता बोला त्यांच्यामध्ये काय क्वेश्चन आहे तुमचं
कोणता पॉइंट समजला नसेल तर नंतर समजून सांगतो, विचारा एकदा, कारण अतिशय महत्वाचा लोकसंख्या टॉपिक आहे तुमच्यासाठी. राईट ऑप्शन कोणता आहे भाई? विकसनशील देशामध्ये, विकसनशील देशामध्ये किंवा अविकसनशील देश, त्याच्यामध्ये पिरामिड कसा असतो? त्रिकोणाकृती असतो. त्रिकोणाकृती असतो म्हणजे याचाच अर्थ काय? खाली जन्मदर असतो, बरोबर ना? इथं जन्मदर काय इंडिकेट करतो? जास्त आहे. म्हणजेच काय? तर पाया याचा कसा आहे? रुंद आहे, बरोबर ना? हा पाया झाला आणि हा पाया कसा याचा रुंद आहे, आणि माता आवारचा काय आहे? माता आहे. माता कसा असणार आहे? अरुंद असणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर किती आपलं बरोबर येणार? 3 नंबरचा ऑप्शन काय येणार? बरोबर येणार. बघा आन्सर दिलेला आहे मनसे पाटील मूर्ती कुंभार 3. आणखी कुणाला काय डाऊट? खूप डिटेल मध्ये हा टॉपिक झालेला आहे आपला. बुक मध्ये सुद्धा एवढ्या डिटेल मध्ये तुम्हाला दिलेला नाही, त्याच्यापेक्षा जास्त डिटेल मध्ये जे पॉइंट महत्वाचे आहेत ते मी भरपूर 3-4 बुकचा अभ्यास करून काढलेले आहे. एका बुक मध्ये तुम्हाला सगळा व्यवस्थित डाटा मिळणार नाही आणि एवढ्या शॉर्ट मध्ये तुम्हाला मिळणारच नाही कुठल्याच पुस्तकामध्ये. लेक्चर मी करेल युट्यूबवर अपलोड, त्याच्यानंतर तुम्ही पहा एकदा. जवळजवळ तुमचा मॅक्झिमम जो सिलेबस आहे, मॅक्झिमम जो म्हणजे पार्ट आहे ना, तो संपूर्ण जवळजवळ ह्याच्यामध्येच आपण कव्हर करू, लेक्चर मध्येच कव्हर करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे जो भी टॉपिक असेल तुमचा त्याच्यामध्ये महत्वाचा जेवढा भी पार्ट आहे की जो एक्झामला येऊ शकतो तो मॅक्झिमम आपण लेक्चर मध्येच काय करू, कम्प्लीट करतोय. बुक मध्ये तुम्हाला असं काही ज्यादा वाचण्याची सुद्धा देखील गरज पडणार नाही. पुस्तक ठेवायचं एक रेफरन्स म्हणून किंवा असा म्हणून जवळजवळ सगळ्या गोष्टी लेक्चर मध्येच आपल्या कम्प्लीट होत आहेत. असं नाही की लेक्चरच्या बाहेरचं ज्यादा काय, एखादा दुसरा क्वेश्चन असू शकतो तुम्हाला लेक्चरच्या बाहेर, पण जवळजवळ सगळं तुमचं कन्सेप्टची जी क्लिअरिटी आहे, जे काय कन्सेप्ट वगैरे असतील सगळं तुमचं लेक्चर मध्येच क्लिअर होतील. आता इथून पुढची जी आपली लेक्चर होती, इथून पुढची बघा, सगळा टॉपिक थोडासा बँकिंग रिलेटेड आहे. म्हणजे आरबीआय असेल हा एक पार्ट झाला आपला. कोणता हा पार्ट होता? तो कसा? थिअरॉटिकल होता, सगळा पार्ट करायचा पार्ट होता. परंतु इथून पुढचा जो पार्ट येईल तो तुम्ही पुस्तकात वाचून तुम्हाला समजणार नाही. इथून पुढची आपली लेक्चर जी होते, सगळा पार्ट आहे तो कुठं? आरबीआय, पैसा, बँकिंग सिस्टम कसं चालतं हे पुस्तकात वाचून तुम्हाला सहज समजणार नाही. त्यासाठी तुम्हाला लेक्चरच हवं. आणि लेक्चरमध्ये ही व्यवस्थितरित्या मी जवळजवळ चांगल्या प्रकारे घेण्याचा प्रयत्न करेल. ह्या गोष्टी होत्या जशा कशा होत्या? थॉरिटिकल होत्या. जसं दारिद्र्य असेल, लोकसंख्या असेल, हे टॉपिक तुम्ही पुस्तकात वाचून तुम्हाला कसं कॉमन सेन्सने समजू शकतात. पण बाकीचं जे टॉपिक आहे पुढचं येणार हे तुम्हाला सहजासहजी नाही समजणार म्हणजे पुस्तकामध्ये. प्रसादी सभेचं काय म्हणणं आहे? प्रसादी सभे म्हणतात डेव्हलप कंट्रीमध्ये डिक्लाइनिंग पॉप्युलेशन असताना. डेव्हलप कंट्रीमध्ये पॉप्युलेशन बघा, आता डेव्हलप कंट्रीचा कोणता ग्राफ आपण सांगितलेला आहे बघा, हा ग्राफ कसा आहे? विकसित देशांचा आहे, डेव्हलप्ड कंट्रीचा आहे. ह्याच्यामध्ये पॉप्युलेशन काय होते बघा, लोकसंख्या वृद्धी कशी असती? झिरो किंवा निगेटिव्ह मध्ये असती, म्हणजेच डिक्लाइनिंग होते. मग हाचा ह्यांचा ग्राफ कसा राहिलेला आहे बघा, टॉप जो आहे तो कसा आहे? याचा टेपर्ड आहे बघा. कमी जन्मदर, जन्मदर बी आहे का खाली? इथं कमी आहे. जन्मदर देखील कसा आहे? डेव्हलप कंट्रीचा म्हणजे ग्राफ मध्ये कमी आहे. आणि मृत्यूदर देखील इथं कसा आहे? तर कमी मृत्यूदर असतो. म्हणजे मृत्यूदर देखील काय ज्यादा नसतो. म्हणजे लोकसंख्या इथं बघा ज्यादा आहे थोडीशी. आणि म्हणजे जास्त वयोगटातील लोक जे आहेत ते ह्या डेव्हलप कंट्रीमध्ये ज्यादा असतात, असं एक प्रकार याच्यावरून आपल्याला काय होतं लक्षात येतं. ओपो म्हणतात, कोणी आपलं नावच टाकत नाही तो. सर, जम्मू काश्मीरची विधान परिषद डिमॉलिश केली का आहे 2000 नंतर? जम्मू काश्मीरची ही केली, विधान परिषद आहे ती बंद. विधान परिषद जम्मू काश्मीरचं पूर्णपणे हे बंद झालेलं आहे अजून. म्हणजे कसं माहित आहे का, जम्मू काश्मीर डिवाइड झाला लडाख मध्ये आणि दुसरा कुठला काश्मीर प्रोव्हिन्स म्हणून. मग आता त्याच्यामध्ये एका भागामध्ये फक्त काय केलेलं आहे, एक केंद्रशासित प्रदेश आणि एका भागामध्ये फक्त हे ठेवण्यात येणार आहे म्हणजे काश्मीरमध्ये. पण ते अजून आलेलं नाही, ज्यावेळेस येईल करंट मध्ये त्यावेळेस आपण काय बघू त्याचा. दोन्ही केंद्रशासित प्रदेश आता म्हणून समजून चालायचं, जम्मू जम्मू आपलं काश्मीर आणि इकडे लडाखचा भाग. बाकी याच्यामध्ये दुसरा काय डाऊट तुम्हाला? ओप्पो तुमचं नाव काय आहे? बरं, ओप्पो लिहिलेलं आहे तुम्ही. मोबाईलचं काय? ओप्पोचं मोबाईल आहे का? A5S तुमचं नाव तुम्ही टाकलं नाही बघा.
संदीप वाळकर का? ओके ओके. आणखी डाउट? पुढचा टॉपिक सुरू करायचा मग? डाउट नसतील तर पुढचा टॉपिक सुरू करायचा का? यस यस, सगळ्यांचंच हो म्हणणं येतंय. ओके, म्हणजे लोकसंख्या टॉपिक हा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेला आहे असं आपण कन्सिडर करून चालू. जवळजवळ सर्व डिटेलमध्ये घेतलेला आहे, ह्याच्यापेक्षा ज्यादा वेगळं क्वेश्चन काही नसणार आहे. ह्याच्यामध्येच फक्त क्वेश्चन कसं ट्विस्ट करून विचारलं जाणार आहे लोकसंख्येमध्ये. बघा, तुम्हाला सांगतो क्वेश्चन विचारताना कसं वाढणार विचारलं जाणार. आता 2011 म्हणजे असं विचारलं जाणार की बाबा आपण भारतामध्ये लिंग गुणोत्तराचे प्रमाण हे 2000 म्हणजे वाढत आहे, म्हणजे एक प्रकार 2001 तुलनेत 2011 वाढलेले असं एखादं वाक्य असेल, चुकी बरोबर मध्ये 3-4 वाक्य दिले जातील, किंवा सर्वात जास्त लोकसंख्येचं प्रमाण किती आहे बाबा केरळ राज्याचं किती आहे अशा प्रकारे. किंवा दुसरा क्वेश्चन जर बघितला आपण तर थोडस ट्विस्ट करून विचारला ना. आता इथं बघा कसं क्वेश्चन विचारला जाणार, 10 वार्षिकी लोकसंख्या वृद्धी दर हा शहरी भागामध्ये ग्रामीण पेक्षा जास्त आहे कि असं हे वाक्य बरोबर आहे का? तर काय म्हणणार आपण, हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे 10 वार्षिकी लोकसंख्या वृद्धी दर हा शहरी भागाचा कशापेक्षा जास्त आहे, ग्रामीण पेक्षा जास्त आहे, हे काय येणार आपलं इथं बरोबर येणार. किंवा असा क्वेश्चन कधी कधी विचारला जाऊ शकतो की लोकसंख्या वृद्धी दर हा शहरी भागाचा ग्रामीण भागाच्या दुप्पटीपेक्षा जास्त आहे, बरोबर आहे का हे वाक्य? आहे बरोबर, कारण 12 × 24 आणि 24 पेक्षा जास्त आहे शहरी भागाचा लोकसंख्या वृद्धी दर, किती आहे 31.80% आहे, म्हणजे 2011 जनगणनेनुसार. म्हणजे असं थोडस ट्विस्ट करून बी क्वेश्चन कधी कधी विचारलं जाऊ शकतात, म्हणजे असा बी थोडासा आपण विचार करायचा. ह्याच्यापेक्षा वेगळं काय नसतं, पण थोडस कसं ट्विस्ट केलं जातं, ज्यादा काय नाही. हे तुम्हाला म्हणजे जसं जसं हळूहळू तुमचा स्टडी वाढेल ना, तसं तसं तुम्हाला ते बी लक्षात येईल. आणि त्याच्यासाठी मी म्हणतो की क्वेश्चन पेपर काय करत चला, बघत चला, क्वेश्चन जे बघितलं की तुमच्या काय होईल जास्तीत जास्त तुम्हाला आणखी आयडिया येत राहील क्वेश्चन कशा प्रकारे पडले जातात ते. ठीक आहे, नवीन टॉपिक जो आहे आपण काय करू, सुरू करू. इथून पुढचे जे बी टॉपिक होतील ते सगळे टॉपिक जवळजवळ कन्सेप्च्युअल असतील, कन्सेप्टवर आधारित असतील. याच्यामध्ये कसं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. आता हा पहिला टॉपिक आहे पैसा. पैसा म्हणजे इथून पुढे इकॉनॉमिक्स मध्ये थोडासा टर्निंग आलेला आहे, म्हणजे हे तर आतापर्यंत होतं.